कोणत्याही नागरिकाला आरोग्य सेवेपासून वंचित ठेवता येणार नाही। साक्री तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी तात्काळ ऑक्सिजन युक्त बेड सुरू करावे असे आदेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी साक्री येथे घेतलेल्या बैठकीत दिलेत। पालकमंत्री अब्दुल सत्तार हे धुळे व साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यांनी साक्री येथे सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले त्याची माहिती तथा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व महाराजस्व अभियानाचा आढावा घेतला। यावेळी आमदार मंजुळा गावित, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा अधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ माणिक सांगळे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध दाखल्यांचे वितरण, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आशा स्वयंसेविकांना किटचे वितरण करण्यात आले। नुकसान झालेले ते 7 कोटी रुपये आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहे, त्यालाही वितरित करण्यात येईल। आणि यावेळेस जे नुकसान झालेली आहे या नुकसानीचे पंचनामे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याकडे किती हेक्टर आहे, किती एकर आहे, कोणता पीक आहे, कशा पद्धतीचं नुकसान आहे हे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या तिघांच्या वतीने शेतकऱ्यांचे पंचनामे शेतापर्यंत जाऊन करा, त्यासाठी मी गेल्या 2 दिवसापासून, आज माझा 3रा दिवस आहे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पहिले 1 नंबरचा काम आहे तो आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कोरोनाच्या संकटामध्ये। दुसरा काम आहे अतिवृष्टी, वादळी वारे आणि पाऊस जो जास्त झाला सातत्याने त्यामध्ये झालेली नुकसान भरपाई आणि त्या नुकसान भरपाईचे पंचनामे आणि राजस्व अभियान जे आमच्या महसूल विभागाकडून ते फेरफार असेल, त्याचं वाटणी पत्रक असेल, गाव रस्ते असतील, शिवार रस्ते असतील, या छोट्या मोठ्या ज्या तक्रारी असतात त्या त्याच ठिकाणी तहसीलदारांनी, SDM ने आणि खालच्या अधिकाऱ्यांनी जाऊन अंमलबजावणी करावी, त्याचा आढावा जिल्हा परिषदेचे आमचे मुख्य अधिकारी जे आहेत ते त्यांच्या खात्याच्या माध्यमातून ग्राम विकासचं काम करतात, महसूलच्या माध्यमातून महसूल विभागाची यंत्रणा सर्वाला कंट्रोल करण्याचं काम आदरणीय जिल्हाधिकारी यादव साहेब करू लागले। शिवाया पंडित साहेब आपले कर्तव्यदक्ष SP आहेत, आमची बहीण या ठिकाणी आमदार आहेत, दुसरी बहीण जिल्हा परिषदेची CEO आहेत, सर्व मिळून शासनाच्या सर्व यंत्रणेची अंमलबजावणी गावापर्यंत पोहोचते किंवा नाही पोहोचते, अंमलबजावणी होते किंवा नाही होते हे चेक करण्यासाठी मी स्वतः बांधापासून तर या तहसील कार्यालयापर्यंत जाऊन मिटिंगा घेऊ लागलो। निश्चित याचा परिणाम पुढच्या भविष्यामध्ये जे संकट जसा जसा दूर होईल, लॉकडाऊन झाला आता अनलॉक झाला, आता अनलॉक मध्ये हे जास्त प्रमाणावर हे विषाणू लोकांपर्यंत जाऊ नये त्यासाठी लोकांनी खबरदारी घ्यावी, आपल्या माध्यमातून मी लोकांना नम्र विनंती करतो।